हॅलो लुहि प्रभूच्या नावाला गौरव असो परत एकदा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये वचन ऐकायला आहोत देव सगळ्यांच्या प्रार्थना ऐकत आहे आणि आनंद असा वाटतो की या दिवसांमध्ये देवाचं वचन वाढत जात आहे आणि बलवान आणि प्रबळ होत आहे आणि शैतान पूर्णपणे हादरलेला आहे कारण जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकता लक्षात ठेवा तुमच्यामध्ये गौरव देवाचं वाढतं अभिषेक वाढतो सामर्थ्य वाढतुया या आपण सगळे मिळून देवाचं वचन ऐकूया आणि तुम्हाला सांगायला आवडेल ऑक्टोंबर चौदा पंधरा सोळा ला आपल्या सभा आहेत तुम्ही येऊ शकता आम्ही तुमचे राहण्याच्या आणि जेवणाची सोय करू आणि तुम्ही या मीटिंगद्वारे देखील खूप आशीर्वाद होणार डॉक्टर पास्टर मॅथ्यू क्रिला शल्डन बंगेरे येत आहेत आणि गॉड विल ब्लस युतो दिस आमेन या आपण वचन ऐकूया योहान याचा एकवीस वाध्याय आहे एकवीस वाध्याय आहे याचा एकवीस वाध्यामध्ये आपण आहोत आणि बायबल काय सांगतो आपण एकवीस वाध्याय आणि पंधरा वचन ऐका प्रभू काय म्हणाला वासूया मग ते जेवण झाल्यानंतर जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहनाच्या मुला शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय बायबल मधील येशू ख्रिस स्वर्गात जाण्या अगोदर सगळ्या शिष्यांशी बोलत होता आणि बायबल सांगतं येशूने पेत्राला बोलवलं किंवा पेत्राशी बोलला शिमोणा पेत्रा तू या सगळ्यांपेक्षा जास्ती माझ्यावरती प्रीती करतो का वॉटर स्टेटमेंट परत एकदा सिस्टर वाचूया पंधरा वचन मग ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहनाच्या मुला शिमोना यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय बायबल सांगतो पाय प्रभू काय म्हणतो शिमोना यांच्यापेक्षा म्हणजे अकरा शिष्यांपेक्षा किंवा जेवढे लोक तिथे होते त्यांच्यापेक्षा ते, ते माझ्यावर प्रेम करतात अफकोर्स ते नक्की प्रेम करतात पण शिमोना यांच्यापेक्षा जास्ती तू माझ्यावर प्रेम करतोस का व्हॉट अ ग्रेट थिंग प्रेज द लॉर्ड लॉर्डुया मी लोकांना नेहमी सांगतो सिस्टर ब्रदर प्रभूला तुमचं काही नाही पाहिजे तुम्ही दार्पण देता तुम्ही जे काय देवासाठी करता त्याच्या उलट देव तुम्हाला सर्व काही शंभर पटीने देतो मग तो दशमांश असो दानार्पण असो काम असो प्रिचिंग असो ट्रॅक्स वाटणं असो चर्चमध्ये काम असो देवाची सेवा असो उपास असो याच प्रतिफळ तुम्हाला देव देतो आयसेड याचं प्रतिफळ देव तुम्हाला देतो तुम्हाला शंभर टक्केने मिळतं पण तुम्ही देवाला मी देवाला काय देऊ शकतो नथिंग पण बायबलमधील प्रभूची अपेक्षा पेत्रापासून काय होती तू या सगळ्यांपेक्षा जास्ती पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो का इमॅजिन कल्पना करा पेत्र म्हणला यस प्रभू मी तुला तुला मी आवडतो पण प्रभूचा प्रश्न काय होता पेत्र म्हणला पाहिजे यस प्रभू या सगळ्यांपेक्षा जास्ती मी तुझ्यावर प्रेम करतो आज तुम्ही बी म्हटलं पाहिजे प्रभू माझ्या घरच्यांपेक्षा माझ्या सर्व नातेवापेक्षा पती पत्नीने म्हटलं पाहिजे लेकरांनी म्हटलं पाहिजे माझ्या सगळ्यांपेक्षा मी येशू ख्रिस्तावरती जास्ती प्रेम करतो अमेन आले लुया हा लुया असे लोक देवाला खूप आवडतात का कारण की बायबल मध्ये लिहिले आपण दुसरं काही नाही करू शकत ज्याने आपल्यावरती पहिली प्रीती केली बायबल सांगतं आपण त्याच्यावर प्रीती नाही केली पण येशू ख्रिस्तानी पहिली प्रीती आपल्यावरती केली अमेन वाचूया एक येण चौथा अध्याय आणि एकवीस वचन प्लीज वाचूया पहिला योहान चौथा अध्याय आणि एकोणीसा वचन प्रगडी करण्याच्या अगोदर पहिला योहान आहे बघा आपण वाचूया चौथा अध्याय आणि एकोणीसा वचन प्लीज ऐकूया ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो त्याने पहिल्यांदा पहिल्याने आपल्यावर प्रीती केली प्रीती केली म्हणून बायबल सांगतो आपण त्याच्यावरती प्रीती करतो करतो किती महत्वाचं आहे बघा बायबल सांगतं आपण ईश्वर फिरती केली बायबल सांगतं आपण पापात असताना ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावलं अध्याय सहा ते पुढे जाऊया रोमन्स अध्याय सहाव्या वचनाच्या पुढे जाऊया ऐका देवाचं वचन कारण आपण दुर्बळ होतो तेव्हा योग्य वेळी ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला हा कारण न्याय मनुष्यासाठी क्वचित कुणी मरेल तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठी मरालाही कुणी धजेल पण देव आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त मरण पावला आम्ही पापी असताना त्याचे लेकर नसताना आम्ही त्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध असताना आम्ही काही नसतानी बायबल सांगतं ख्रिस्त अभक्तांसाठी आपल्यासाठी मरण पावला हे शंभर टक्के आहे

पुढं जर वाचत गेला तुम्ही असं लिहिलंय की त्याने आपल्यावरती प्रीती केली अभक्त असताना सिस्टर अँड ब्रदर तुमची इच्छा आहे तुम्ही न मागता तुम्हाला सगळं मिळावं येस yes. तुमची इच्छा आहे या जगामध्ये तुम्हाला कळावं की देव तुमच्या बाजूनी शंभर टक्के आहे तुमच्या हृदयामध्ये आहे देवावरती पूर्ण प्रीती करा दावीद राजा म्हणतो ऐका म्हण काय म्हणतो दावीद राजा दावीद राजाचं एवढं प्रेम देवावरती होतं बायबल सांगतं इनो बायबल सांगतं काय लिहिलं तो तो काय म्हणतो ज घोड्यांविषयी बोलो रथांविषयी बोलो मी तर माझ्या देवाविषयी बोलेल Amen. तो, तो माझ्या आई वडिलांनी जरी मला सोडलं तरी देव मला उचलून घेलुया हा ललुया हा लुया प्रिसॉडुया तुम्ही देवावरती आपल्यावरती प्रभूनी प्रेम केलंय प्रभूष्ने पेत्राला काय म्हणला या सगळ्यांपेक्षा जास्ती मी तू तु, माझ्यावरती प्रेम करतोस का इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रदर या दिवसात देवावरती प्रेम करा मोबाईलपेक्षा जास्ती नात्यापेक्षा जास्ती पैशापेक्षा जास्ती प्रत्येक तुमच्या पोझिशन ज्ञान तुमची नोकरी तुमची संपत्ती तुमचा व्यवसाय तुमची घर सगळ्यापेक्षा जास्ती येशूर प्रेम करा कारण जितकं तुम्ही जगावरती प्रेम करणार तुमचं हृदय दुखेल कारण जगातलं प्रेम फिक्क आहे पण जर तुम्ही देवावरती प्रेम करणारे असताल स्वर्गाला तुमची ओळख झालेली आहे सांगतो देवावर प्रेम करतो त्याला देवाला त्याची ओळख झालेली आहे हा लुया हा लुया देवावरती पूर्णहन आहे तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभू अफकोर्स तू माझ्यासाठी येशूला पाठवलं आणि सगळं काय दिलं पण आता मी एकच काम करणार रोज मी तुझ्यावरती प्रेम करणार लुया सी देवावरती जर तुम्ही प्रेम करत असताल पहिलं तुम्ही देवासाठी सगळं करणार पण जर देवावरती प्रेम नसेल करणार तुम्हाला म्हटलं ना एक सेल मीटिंग घ्यायला जा तुम्ही दोन आठवडे तीन आठवडे जाणार त्यांना जाऊ दे बाबा काय घेणे पण जे देवावरती प्रेम करतात ना ते म्हणतील कोणी येऊ या न येऊ मी माझ्या देवावरती प्रेम करेल आणि मी लोकांसाठी स्वार्थ सांगणारा बनेल प्रेस दिले लुया हाले लु ये मी एक देवाच्या सेवकाविषयी ऐकलं जे आफ्रिकेमध्ये सेवा करायला गेले आणि त्या ठिकाणी सेवा करायला गेल्यानंतर अमेरिकेतून इंग्लंड भरून त्या ठिकाणी त्यांचा प्रचंड छळ झाला प्रचंड छळ झाला अत्यंत टॉर्चर करण्यात आलं खूप पण देवाने त्यांचा एवढा उपयोग त्या ठिकाणी केला यु नो ज्यावेळेस ते परत आले ते काय म्हटले माहिती देवाच्या समोर किंवा देवावरती प्रीती करण्यापेक्षा माझा छळ या सगळ्या गोष्टी समोर शून्य आहे चल, का ज्याच्यामध्ये देवाची प्रीती त्याला छळ निंदा कोणी त्याच्या विरुद्ध बोललेलं कपट बोललेलं त्याची काही परवाने वाटत का कारण देवाची प्रीती तुमचं पूर्ण सांत्वन करते देवाची प्रीती तुम्हाला आतून बलवान बनवते देवाची प्रीती म्हणती रडू नको कारण पर्वत निघून जातील डोंगर ढलतील पण माझी प्रेम द्या तुझ्यावर ढरू नाही जाणार देवाचं प्रेम तुमच्यासाठी उभं राहील विचरा शद्रक महिश अभिनय गेला तुझे आई वडील उभे राहिले सातपट आग्नीच्या भट्टीत का देव उभा राहिला आणि शद्रक महिशोग अभिज्ञ म्हणेल कुणीने आलं पण देव आमच्यासाठी आगीत आला का देव आमच्यावरती प्रेम करतो आम्ही देवावरती प्रेम करतो हा लुया हा लुया पेत्राला काय म्हटलं परत एकदा वाचूया पेत्रा या सगळ्यापेक्षा जास्ती तू माझ्यावर प्रेम करतो का आज अनेक विश्वास लोक आहेत पाऊस आला ते चर्चला येणार नाही थंडी वाजली चर्चला येणार नाही हा थोडं काय झालं चर्च, चर्च आज सकाळी एका ब्रदरनी मला फोन केला म्हटलं पास्टर मुझे नोकरी चाहि मला नोकरी पाहिजे आणि मी अनेक वर्ष प्रोमोद आहे म्हणलं कशी नोकरी पाहिजे म्हटलं तुम्ही प्रार्थनेला येता का चर्चला येता का नाही नाही मुझे छुट्टी नाही आहे पास्टर नाही जबी मी टाइम मिळता जबी आता हो आप क्या प्रभु के लिए प्यार करेंगे तुम्ही असं म्हणलं पाहिजे माझ्यासाठी प्रार्थना करा मला रविवारी सुट्टी असं पाहिजे शुक्रवारी संध्याकाळी मी चर्चला वा, यावं रविवारी मी चर्चला यावं मी देवासाठी जगावं असं काम मला मिळावं आणि देव तुमचं हृदय पाहील आणि तुम्हाला शेपूट नाही तुम्हाला मस्तक करेल आणि देव स्वतः तुमचा बिझनेस चालू करेल पेत्रा या सगळ्यांपेक्षा जास्ती तू माझ्यावर प्रेम करतोस का आज तुमची प्रीती प्रभूला दाखवा आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल एकदा का तुम्ही देवाचं देवावरती प्रेम करू लागला सगळ्या संपत्तीपेक्षा नातेवापेक्षा सगळ्यापेक्षा कारण त्यांनी आपल्यावर प्रेम केलं पहिले त्यांनी प्राण दिलाय त्यांच्या रक्ताने विकत घेतलंय तर आज आपण देवावरती पूर्ण हृदयाने प्रेम करूया आपलं हृदय येशूसाठी उघडा या प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या आणि त्याच्यावरती पहिलं प्रेम करा आले लुया आणि मग बघा तुमची स्टोरी बदलली जाईल अमेन तुमचे दिवस बदलले जाते समेन yes, ओ तुम्ही चमकणार आमेन तुम्हाला डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण ये हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे जिवंत देवाचा पुत्र आहेस प्रभू येशू प्रभू येशू तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तू माझ्यावर पहिली प्रीती केली तू माझ्यावर पहिली प्रीती केली धन्यवाद येशू धन्यवाद येश असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे मला क्षमाकर प्रभू मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहे तूच माझा तारणारा देव आहे माझ्या हृदयात येशू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे देवाचं लेकरू आहे प्रभू येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावा माझं तारण झालं माझं तारण झालेलं आहे डोळे मी प्रार्थना करेल फादर थँक्यू तू आमच्यावरती प्रेम केलं बायबल सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला कुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये पण त्याला सर्व जीवन प्राप्त व्हाय yes, प्रभू आज तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवला मी आशीर्वाद देतो पवित्र आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर फादर त्यांना कळू दे की देवावरती त्यांनी पहिली प्रीती करावी प्रत्येक शरीरातले आजार प्रत्येक रोग प्रत्येक गाठी प्रत्येक वेदना प्रत्येक शरीरातले आजार येशूचनात निखून पाय पण प्रभुशोचनात बरे व्हा व्हाद आजपासून प्रभुष्चनात त्यांचे दिवस बदलले जावे आजपासून येशोचनात त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर आणि मी येशूच्या आज्ञा देतो आजपासून सगळ्या गोष्टी घडवल्या जा जिला लेकरू नाही तिला लेकरू बाळ स्वीकार yes, स्वीकार प्रत्येक बंधन येशूच्या नावात आम्ही तोडतो आणि yes, आजपासून येशूच्या मी त्यांना आशीर्वाद देतो आत्मिक शारी बदलशाने आशीर्वादित व्हा येशूच्या प्रभू येशूच्या नावात आमेन प्रेस गॉड प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू उद्या साडेआठ वाजता भेटूया तुमच्या कमेंट्स पाठवा आम्ही वाचून प्रार्थना करू आणि देवबाब तुम्हाला खूप वाढवू Eshet Amen.